आता बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या प्रमुख 9 बातम्या. युजीसीचं शैक्षणिक शुल्क परतावा धोरण जाहीर. नवीन शैक्षणिक अभ्यासक्रमात घेतलेला प्रवेश 30 सप्टेंबर पर्यंत रद्द केल्यास संपूर्ण शुल्क परत मिळणार. राज्य शिक्षण मंडळातर्फे आयोजित केलेल्या 12वीच्या पुरवणी परीक्षा अर्जासाठी मुदतवाढ. 17 जून पर्यंत विलंब शुल्कासह अर्ज भरण्यास मुदत. नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात शिक्षकांच्या आंदोलनानं होणार. अशैक्षणिक कामं आणि विविध निर्णयांविरोधात शिक्षकांचं आंदोलन. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर शिक्षकांकडून विरोध. मिळकतकर भरून सर्वसाधारण करात 5 ते 10% सवलत मिळवण्याचा आजचा शेवटचा दिवस. रात्री 12 वाजेपर्यंत मिळकतकराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना सवलतीचा लाभ घेता येणार. शेतीला दिवसा वीज मिळवण्यासाठी महावितरण विभागात 900 मेगावॅटचे प्रकल्प. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून प्रकल्प उभारण्याच्या कामाला सुरुवात. पुण्याच्या औंध भागात चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू. चोरट्यांकडून डोक्यावर लोखंडी गजानं मारहाण झाली होती. चोरट्यासह 3 अल्पवयीन साथीदार पोलिसांच्या ताब्यात. तुमच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगची केस. पोलिसी कारवाईची भीती दाखवून महिलेला 13 लाखांना गंडा. पुण्याच्या चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.